नमस्कार रविवार चार डिसेंबर दोन हजार बावीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय भारतीय साखर कंपन्या भारतीय साखर कंपन्या आणि त्याही विशेषत भारतीय शेअर बाजारात ज्यांची उलाढाल होते ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि यांना त्या स्वरूपात का होईना ते चर्चेचा विषय असतात अशा भारतीय साखर कंपन्या हा विषय बाजार गप्पांना घ्यायचं आजचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये एक बातमी अशी आली की आता भारत हा आपला देश साखरेच्या जागतिक उत्पादनामध्ये ब्राझीलच्या पुढे गेलाय साधारणपणे दर वर्षाला सदतीस दशलक्ष मेट्रिक टन इतकं साखरेचं उत्पादन आपल्या देशामध्ये होते ब्राझीलमधलं हेच प्रमाण हे छत्तीस दशलक्ष मेट्रिक टन दरवर्षाला असं आहे म्हणजे ज्याला काटेकी टक्कर म्हणतात असं जरी गणित असलं तरी आज मी तिला नाममात्र फरकान का होईना आपण ब्राझीलच्या पुढे आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भारत आणि ब्राझील यांची ही आकडेवारी विशेषतः साखरेच्या उत्पादनाच्या बाबतीतली इतकी महत्त्वाचं असण्याचं खरं कारण म्हणजे भारत आणि ब्राझील यांच्या खालोखाल असलेला जो तिसरा प्रतिनिधी आहे तो आहे युरोपियन युनियन म्हणजे मुळात ते एका देशाचं उत्पादन नाही तर संपूर्ण युरोपमधल्या सगळ्या देशांचं एकत्रित उत्पादन आहे आणि ते जमतेम दहा अकरा दशलक्ष मेट्रिक टन आहे या स्वरूपामध्ये आहे म्हणजे कितीही जगामध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढत असलं आणि लोक कितीही अलीकडच्या काळामध्ये हेल्थ कॉन्शियस झालत असली तरी साखर मीठ गोष्टी अशा आहेत की ज्यांचं उत्पन्न आणि ज्यांचं उत्पादन आणि ज्यांचा उपभोग याचं प्रमाण हे सदैव चर्चेमध्ये असतं ते फारसं कधी कमी होत नाही काही तात्कालिक मागे पुढे जरी झालं तरी सुद्धा दीर्घकाळामध्ये याच्यावरती फार मोठा परिणाम झालेला नाही उलट याचं प्रमाण धीम्या वेगानं का होईना वाढत राहतं असा आजपर्यंत ग्राहक चळवळीचा आणि ग्राहक उपभोगाचा इतिहास आहे अगदी साहजिक आहे ना आपल्याला कोणी डाएट सांगितलं की साधारणपणे आपण चार पाच दिवस अत्यंत कडकपणाने ते डाएट करतो पण सहाव्या किंवा सातव्या दिवशी ऐवजी दोन लाडू नक्की खातो असा जर साखर कंपन्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर विशेषत मी मग अशी म्हटलं तसं भारतीय शेअर बाजारात ज्यांच्या शेअर्सची सातत्यानं उलाढाल होते अशा कंपन्यांचा जर विचार करायचा जा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की श्री रेणुका शुगर्स पॅरिज बलरामपूर चिनी त्रिवेणी बनारी आमन शुगर्स किंवा दालमिया भारत शुगर्स अशा कंपन्या आपल्याला पटकन आठवतात कोणत्याही साखर कंपन्यांच्या बाबतीत आणि विशेषत या साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावाबाबतीत विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की खरंच सांगायचं म्हणजे या सगळ्याच कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांचा फिफ्टी टू वी फिफ्टी टू वीक लो म्हणजे एकंदरीतच वर्षभरातली सगळ्यात खालची किंमत आणि वर्षभरातली सगळ्यात जास्त किंमत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अंतर असतं म्हणजे कोणता साखरेचा शेअर चालेल आणि कोणता त्याच वेळेला पडेल हे तसं म्हणजे कुठच्याच शेअरबद्दल बाजारामध्ये सांगता येत नाही पण याच्यातही सगळ्यात जास्त वादळी बदल ज्याला आपण वलटायला असं अलीकडच्या मराठीमध्ये म्हणतो याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे साखर कंपन्या हे आहे आणि याचं कारण असं आहे की साखरेची मागणी जरी सातत्यपूर्ण असली तरी साखरेच्या पुरवठ्यामध्ये मात्र या त्या स्वरूपामधले बदल होत असतात कारण मुळातच त्या त्या साखर कंपनीचा कॅचमेंट एरिया कुठचा आहे ही गोष्ट महत्वाची असते आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात अगदी कमी प्रमाणापासून जास्त प्रमाणावरती ऊसाचं उत्पादन जरी होत असलं तरी प्रत्येक ऊसामध्ये केवळ भौगोलिक स्थानात बदल आहे अशातला भाग नाही तर त्या ऊसामधलं साखरेचं प्रमाण आणि त्या ऊसामधल्या साखरेची प्रत याच्यावरतीही बदल होत असतात आणि त्याहीपेक्षा साखर कंपन्यांबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याजोगी ही आहे की आपल्या देशामध्ये ऊसाचं उत्पादन जरी प्रत्येक राज्यात होत असलं तरी त्याच्या उत्पादनाच्या काळामध्ये या नात्या स्वरूपामध्ये बदलत आणि ऊस ही राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशी वस्तू आहे ऊस उस आणि ऊसाचं उत्पादन मग ऊसापासनं बनणारी साखर असू दे उसापासनं बनणारं गुळ असू दे किंवा इथेनॉल पर्यंत जाण्याचा प्रवास असू दे हा नेहमी वादळी आणि वादग्रस्त असतो आणि या अर्थानं ऊस हा तेलाच्या खालोखाल संवेदनशील पदार्थ आहे विशेषतः दृष्ट्या संवेदनशील पदार्थ आहे असं मी नेहमीच म्हणत असतो कारण ऊसाची किंमत ही बहुतांश वेळेला इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या माध्यमातून ठरते आणि याबाबतची सरकारची धोरणं ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात आणि ऊस हा कृषी क्षेत्रातला भाग असल्यामुळे आणि कृषी हा केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्य सरकारांच्या अखत्यारीमध्ये असलेला विषय असल्यामुळे आणि आपल्याकडे केंद्राच्या आणि राज्य सरकारांच्या निवडणुका बहुतांश वेळेला वेगवेगळ्या हो वेळी होत असल्यामुळे या ना त्या स्वरूपामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी राज्यात तो आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणारी गोष्ट म्हणजे ऊस आणि साखर आहे हे गणित लक्षात घ्यावं लागतं अशा अनेक घटकांमुळे मी मगाशी म्हटलं तसं त्या त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये फिफ्टी टू वीक आणि फिफ्टी टू वीक हाय याचा विचार करताना ती कंपनी नेमकी कोणत्या राज्यात ऊसाचं उत्पादन साखरेचं कर, उत्पादन करते ते कुठच्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडनं ऊस मोठ्या प्रमाणावरती गोळा करते आणि त्याच्या निवडणुकाचा कालावधी किती जवळ किंवा लांब आहे याचा विचार करावा लागतो कारण आपल्याकडे साखर कारखाने हे बहुतांश वेळेला सहकारी चळवळीमध्ये आहेत आणि मग मा आपला माल अशा वेगळ्या पद्धतीनं ते व्यावसायिक कंपन्यांना विकतात का याचाही विचार करावा लागतो कारण कोणत्याही सहकारी साखर कंपन्यांची आपल्या देशां कारखान्यांची आपल्या देशातल्या शेअर बाजारामध्ये नोंदणी नाही आणि साखर कारखाने आजारी पडणं हे व्यावसायिकदृष्ट्या किती आजारी आहेत आणि राजकीयदृष्ट्या किती आजारी आहेत याचा विचार करावा लागतो आणि विशेषत त्यांच्यावरती इथेनॉलच्या बाबतीत आपलं सरकारी धोरणातच असलेली धरसोड आणि यांच्या अंमलबजावणीत असलेली धरसोड यांचाही परिणाम होत असतो आणि त्यामुळे भारतीय साखर कंपन्या आणि त्यांची शेअर बाजारातली वागणी असा विचार करत असताना मला तर फार मोकळेपणाने असं वाटतं की जे तुमच्या माझ्यासारखे धीम्या वृत्तीचे सुरक्षिततेला ते सर्वोच्च प्राधान्य देणारे असे गुंतवणूकदार आहेत यांना आपल्या दररोजच्या जीवनात साखर खाण्यापासून जरी स्वतःला वाचवता आलं नाही दूर ठेवता आलं नाही तरी होता होईतो साखर कंपन्यांच्या शेअर्सचा विचार आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला तर करता येईल कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा मध्यम ते अल्पकालीन गुंतवणुकीसाठी विचार करावा अशा पद्धतीचं हे क्षेत्र नाही कारण जसं म्हटलं जातं की दर सहा वर्षांनी सोन्याचे भाव दुप्पट झालेले असतात त्या वेगानं जरी नाही तरी त्या दिशेनं साखर कंपन्यांचे शेअर्सचे बाजारभाव जास्त असतात परंतु हा विचार करताना ती कंपनी नेमकी किती आहे कोणत्या प्रमाणामध्ये ते व्यवसाय करते आणि त्याच्या फ्लोटिंग स्टॉकचं स्वरूप आणि त्याच्या ट्रेडिंगमधल्या वॉल्यूमच्या उलाढालीतलं सातत्य अशाही घटकांचा विचार या राजकीय सामाजिक आणि आर्थिक घटकांच्या बरोबरीने करावा लागतो आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय होता भारतीय साखर कंपन्या मनपूर्वक धन्यवाद